मी वैष्णव एक यशस्वी बिझनेसमन, पण त्याची डोक्यात हवा जाण्यापेक्षा जबाबदारीच्या भावनेमुळेच ओझं होतं. थोडक्यात काय, यशस्वी बिझनेसमन असल्याबद्दल माझ्या डोक्यात हवा नाही. मी देवाच्याही आधी आईची पूजा करतो, तीच माझं सर्वस्व आहे, तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. मला खायला खूप आवडतं, पण त्याचबरोबर अन्न वाया घालवलं की मला रागही येतो. आणि वाईट या गोष्टी जास्त वाटतं की आपल्याकडे धड एक वेळेस लोकांना खायला मिळत नाही, ज्यांना मिळते त्यांना त्याची अजिबात कदरच नाहीये. ही गोष्ट मी टॉलरेट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, मला खोटे बोलायला आवडत, कारण माणूस खोटं तेव्हाच बोलतो जेव्हा त्याला हे माहित असतं की आपण जे काही करतोय ना ते चुकीचं करतोय. अहो, आपली जी जवळची हक्काची माणसं आहेत त्यांच्यापासून कसली लपाछपी करायची आणि कशाला. थँक्यू.